उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोना आसमानी रोगाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावरती फोफावतोय, याचा बिमोड करण्यासाठी प्रशासनाला सर्वांनी मिळून सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे आणि उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे यांनी केलंय. जिल्ह्यामधील तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, परंडा, वाशी, कळंब या सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढते, त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. लोहारा तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये अधूनमधून दररोज एखादा कोरोनाचा रुग्ण आढळतोय. शहरासह आता बँकेत देखील कोरोनाचा शिरकाव झालाय, त्यामुळे नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यामध्ये अतिआवश्यक सुविधा वगळून 31 ऑगस्ट पर्यंत सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत सर्व व्यवहार सुरू राहतील आणि नंतर ते बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता ज्यांना त्रास होत असेल त्यांनी तातडीनं दवाखान्यामध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी. वेळेमध्ये उपचार केल्यानं रुग्ण बरा होतो. तसेच नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन आरोग्य खात्याचे प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे आणि ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी यांनी केलंय. नमस्कार, मी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे, लोहारा. सध्या या परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाने अक्षरशः थैमान घातलेले आहे. तसेच आपल्याही तालुक्यामध्ये ग्रामीण भागात तसेच शहरी भागात बँकामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये अशा विविध ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून आमच्याकडे एक अशी तक्रार आलेली आहे की काही नागरिक तपासणीसाठी सहकार्य करत नाही, तर मला आपल्या माध्यमातून त्या सर्व नागरिकांना असे आवाहन करायचे आहे की कृपया कोणीही घाबरू नका, तपासणी करून प्रशासनाला सहकार्य करा आणि तुम्ही जरी पॉझिटिव्ह निघालात तरी आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबतच आहे. आमचे नंबर्स तुमच्याकडे आहेत, तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या तुम्ही कोणत्याही वेळी कधीही आम्हाला कॉल करू शकता आणि आम्ही तुम्हाला 100% सहकार्य करू. तर आपण तपासणीला नकार देऊ नये, घाबरून जाऊ नये, परंतु नियम पाळण्यामध्ये बिलकुल थोडीही कुचराई किंवा हायघाई करू नये. कारण कोरोनाला दूर ठेवायचं असेल, जे की आजपर्यंत आपल्या तालुक्याने बऱ्याच प्रमाणात केलेलं आहे, आपण बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालेलो आहे, ते फक्त तुम्हाला सुज्ञ नागरिकांचे नियम पाळण्यामुळे. परंतु आता थकून जाऊ नका, खरं नियम पाळण्याची हीच वेळ आहे. नियम पाळा, बहादूर बना, प्रशासनाला सहकार्य करा, तुम्हीही सुरक्षित राहा आणि आपल्या तालुक्यालाही सुरक्षित ठेवा. यशवंत भुसारे, सी 24 तास, लोहारा, उस्मानाबाद.